दादा तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. गजानन श्रीकृष्ण पालकर, राहणार टाकरखेड, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा. आपलं हे जे कांद्याचं शेत आहे, तर या कांद्याच्या शेतामध्ये तुम्ही धन्वंतरी कंपनीचं RPS 76 RPS ग्रॅन्युअल कशा कशा प्रकारे वापरलं त्याबद्दल माहिती सांगा. RPS 76 हे ड्रिचिंग केलं सुरुवातीला. सुरुवात करताना RPS 76 तुम्ही ड्रिचिंग केली. ड्रिचिंग केली. ग्रॅन्युअल हे खत, खतासोबत मिक्सचर करून. अच्छा, ग्रॅन्युअल तुम्ही वापरलं त्याला. हां, ग्रॅन्युअल. बरं, तर हे किती एकर क्षेत्र आहे आपलं? 1.5 एकर. आणि किती दिवसाचं पीक झालं आपलं हे? 40 दिवसाचं पीक. म्हणजे 40 दिवसाचं पीक झालं, सव्वा महिना. तर बाकी लोकांचा सुद्धा आपला कांदा असेलच. हो. तर बाकी लोकांच्या कांद्यामध्ये आणि आपल्या कांद्यामध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? बाकीच्या म्हणजे याच्या फुटवे जास्त आहे. अच्छा, फुटवे जास्त आहे. हे फुटव्यांची संख्या जास्त आहे. फुटव्यांची या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा बी मागच्या वर्षी 7-8 फुटवे होते. अच्छा, मागच्या वर्षी 7-8 स्टंप होते. म्हणजे हे जे स्टंप आहेत हे सम स्टंप 7-8 होते. यावर्षी 15-20 15-20 आणि नरवाळे साहेब सांगतात की जवळपास 23 पर्यंत मोजणी केली त्यांनी. म्हणजे इतर लोकांपेक्षा आपल्याला उत्कृष्ट रिझल्ट आहे. बरं, कांद्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी कुठल्या पिकावर आपलं RPS 76 वापरलं? हरभरा. हरभऱ्यावर कसं वापरलं तुम्ही? हरभरा ड्रिचिंग बीज प्रक्रियेला वापरलं. बीज प्रक्रिया केली. हा, आता फवारणी द्वारा. फवारणी करायची आहे. एक फवारणी झाली. हा, एक झाली. आता अजून त्याच्यावर 2 फवारण्या घ्या तुम्ही. तर RPS 76 ग्रॅन्युअल आणि RPS 76 लिक्विड हे वापरून तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे. हो. याच्यानंतर आता या कांद्याला तुम्ही आपलं बॅक्टरी 16 एकरी 1 लिटर. तर या अमृततुल्य टॉनिकची माहिती तुम्हाला RPS 76 माहिती कोणी सांगितली? नरवाडे साहेबांना. नरवाडे साहेब टाकरखेळवरून. तर हे वापरून तुम्ही पूर्णपणे समाधानी आहे. हो. ठीक आहे, धन्यवाद.